शिल्पकार जयदीप आपटेच्या घराबाहेरची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाले आहेत. शिल्पकार जयदीप आपटेच्या घराबाहेर सुरक्षा त्यामुळे वाढवण्यात आली आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी जयदीप आपटे याच्या शोधात आता सिंधुदुर्ग पोलीस आहेत. काल सिंधुदुर्ग पोलिसांचे गुन्हे शाखेची टीम कल्याणमध्ये दाखल झालेली, बाजारपेठ पोलिसांसोबत त्याचा शोध सुरू करत आहेत. तर आज ठाणे क्राईम ब्रँच असेल, कल्याण क्राईम ब्रँच असेल यांची टीम शहापूरमध्ये त्याचा शोध करत आहे. त्यांचे जे जयदीप आपटे यांच्या पत्नीची स्टेटमेंट देखील त्या ठिकाणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे. जयदीप आपटे प्रकरणी ठाणे आणि कल्याण गुन्हे शाखा ऍक्टिव्ह मोडवर आहे. 3 ते 4 पथकांकडून शिल्पकार जयदीप आपटेचा शोध घेतला जातोय. जयदीप आपटेच्या पत्नीचा जबाब नोंदवल्याची माहिती देखील पोलीस सूत्रांकडून मिळते आहे. नातेवाईकाच्या घरी जाऊन जयदीपच्या पत्नीचा शोध घेण्यात आलाय, जबाब घेण्यात आलाय. कल्याणमधील गुन्हे शाखेनं शहापूरमध्ये जाऊन हा जबाब नोंदवल्याचं सूत्रांकडून कळत आहे.